पत्राची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं. नरबळी आणि मुलीच्या नग्न पूजेचा प्रकार उधळलेला आहे. औरंगाबादमधील धक्कादायक ही घटना आहे. गुप्तधनासाठी रांजण गावात ही पूजा होणार होती. 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 1,68,000 देऊन ही पूजा होणार होती अशी माहिती देखील समोर येते. आपण पाहतो ही आताची ब्रेकिंग न्यूज. नरबळी आणि मुलीच्या नग्न पूजेचा संपूर्ण जो प्रकार होता तो उधळून लावलेला आहे. औरंगाबादमधील ही धक्कादायक घटना आहे. गुप्तधनासाठी रांजण गावात ही पूजा होणार होती. 3 जणांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेलं आहे. 1,68,000 रुपये देऊन ही पूजा करण्यात येणार होती अशी माहिती देखील समोर येते. आपले प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माधव, औरंगाबादमधून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, नक्की काय घटना घडलेली आहे? तृप्ती, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या रांजणगाव इथली ही धक्कादायक घटना आहे. आज संध्याकाळी रांजणगावमध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये सोन्याचा हंडा निघणार होता आणि त्यासाठी एका मुलीचा बळी देण्यात येणार होता आणि तत्पूर्वी तिची नग्न पूजा करण्यात येणार होती अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इथले मुख्य कार्यकर्ते शहाजी भोसले यांना टीप मिळाली होती आणि त्यानुसार आज ही कारवाई औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. आता 3 जण ताब्यात घेण्यात अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक घटना आहे, कारण एका मुलीचा वापर करून तिची पूजा करून तिची नग्न पूजा करून तिचा बळी देण्याचा. आपल्यासोबत अनिसचे कार्यकर्ते श्याम मानव देखील जोडले गेले आहेत. श्याम मानवजी, अतिशय धक्कादायक प्रकार औरंगाबाद मध्ये घडलेला आहे. गुप्तधनासाठी अशा प्रकारे मुलीची पूजा करण्यात येणार होती, ही अतिशय वाईट गोष्ट आहे, ज्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. खरं म्हणजे औरंगाबाद त्या एरियातल्या पोलिसांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी या पद्धतीची कार्यवाही केली आणि ज्यांनी या पद्धतीची तक्रार करून पोलिसांच्या लक्षात आणून दिलं त्यांचंही अभिनंदन. पण मुळामध्ये ह्या केसेस आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं अधिक प्रमाणावर का घडता आहेत, याच्यामागचं खरं कारण आहे लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार. या पद्धतीच्या अंधश्रद्धांच्या संस्कारांमधनं माणसं असं करण्यासाठी प्रवृत्त होतात. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालत आलेलं आहे. इतके वर्ष गेले, 35 वर्ष हे प्रबोधन सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदाही केलेला आहे. या पार्श्वभूमीवर या पद्धतीच्या घटना ह्या अतिशय लाजिरवाण्या वाटतात की जेव्हा की आपण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, शाहू फुले आंबेडकरांचा, आगरकरांचा, प्रबोधनकार ठाकरेंचा, सावरकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या अंधश्रद्धांच्या घटना अजूनही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्याच्या मागचं एक मात्र कारण आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रबोधन व्हायला हवं होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होत नाहीये. महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये हा कायदा मंजूर केल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रबोधन सामान्य जनतेचं व्हायला हवं होतं, ते होणं नितांत गरजेचं होतं. त्याकरता त्या पद्धतीची खरं म्हणजे आखणीही केलेली होती. मी स्वतः ती कमिटी फॉर्म करून घेतली. त्या कमिटीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचे कार्यक्रम आखण्यात आले. पण सरकार बदललं, बदललेल्या सरकारने पोलिसांचं प्रशिक्षण, देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यामुळे अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी करून घेतलं. पण पोलिसांशिवाय जे जनतेचं अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रबोधन व्हायला हवं होतं ते मात्र पूर्णतः थांबलेलं आहे. ते अतिशय मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय या पद्धतीच्या ह्या घटना थांबणार नाही. एका बाजूने सर्वसामान्य माणसाचं मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होणं, दुसऱ्या बाजूने शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं प्रबोधन होणं आणि तिसऱ्या बाजूने जे जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांचा प्रत्यक्ष संबंध जनतेशी येतो त्यांचंही प्रबोधन होणं आणि त्यांच्या मनामध्ये कायद्याविषयीची जागरूकता निर्माण करणं, जेणेकरून ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेसोबत वावरू शकतील, या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतील आणि पोलीस खात्याचं अपुरं राहिलेलं प्रशिक्षण सुद्धा पूर्ण करणं नितांत गरजेचं आहे, तरच या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रभरातनं थांबू शकतील. अन्यथा हे अधूनमधून या पद्धतीच्या घटना घडत राहतील. अतिशय चुकीचं आहे, वाईट आहे, पण प्रबोधनाशिवाय त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. श्याम मानव, अतिशय चुकीच्या या घटना जेव्हा समोर येतात त्यावेळेस खरोखरच आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतोय का असा एक प्रश्न समोर येतो. मात्र हा जो कायदा झालेला आहे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी जागृती होणं फार गरजेचं आहे आणि ही जागृती करण्यामध्ये सरकार कुठेतरी कमी पडलं असं वाटतंय का?
सरकार मोठ्या प्रमाणावर कमी पडलेला आहे. थोडंसं नाही, कारण ऑलरेडी ही जी कमिटी फॉर्म झालेली होती, ज्याला आपण जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समिती असं म्हणतो, मागच्या सरकारने केवळ 1 कोटी रुपये त्याकरता उपलब्ध करून दिले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांमध्ये जाहीर जनजागरण सभा झाल्या, 400 शाळा कॉलेजेस मधले कार्यक्रम झाले आणि हे सरकारच्या माध्यमातून झालं असल्यामुळे त्याला अतिशय महत्व आलं, कारण त्यामध्ये प्रामुख्यानं सगळे सरकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे, गृह खात्याचे सम्मिलित झालेले होते आणि पोलिसांचं प्रशिक्षण झालं, 35 जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. एवढा एक टप्पा केवळ 1 कोटी रुपयामध्ये, खरं म्हणजे काही 6-1 महिन्याच्या अंतराने हा पूर्ण करण्यात आलेला होता. पुढच्या सरकारने जर याच पद्धतीने हे काम तसंच चालू ठेवलं असतं तर गेल्या 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधलं चित्र बदललं असतं. ज्या पद्धतीचं नियोजन केलं होतं त्या पद्धतीच्या नियोजनामधनं 5 वर्षामध्ये प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कायदा पोहोचला असता, त्याच्या मागच्या अंधश्रद्धांमागचं सायन्स पोहोचलं असतं. भूतभानामती, मंत्रतंत्र, जादूटोणा, चमत्कार हे सगळे प्रकार कसे खोटे आहेत हे सुधारण आणि चमत्कार प्रात्यक्षिकांसोबत त्यांच्यापर्यंत पोहोचलं असतं आणि या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरातल्या आयांपर्यंत आणि वडिलांपर्यंत या बातम्या पोहोचल्या असत्या आणि सामान्य जनतेच्या प्रबोधनाच्या माध्यमातून खूप जागरूकता निर्माण करता आली असती. आणि याला काही फार मोठं बजेट पाहिजे नव्हतं. दरवर्षी 10 कोटीचं बजेट जरी उपलब्ध झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूप उत्तम पद्धतीनं प्रबोधन करता आलं असतं. पण या सरकारला हे करायचं नाहीये असं स्पष्ट दिसतं, हे मी 4 वर्षाच्या अनुभवानंतर बोलतो आहे, सुरुवातीला बोललो नाही आणि त्यामुळे हे प्रबोधन जैसे ते थांबलेलं आहे. धन्यवाद श्याम मानव या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत वकील असीम सरोदे देखील जोडले गेले आहेत. सरोदेजी, औरंगाबाद मधून खरं तर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हे समोर आलेलं आहे की आपण शिक्षणाच्या दृष्टीने पुढे जात असलो तरी देखील आपण अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये अजूनही मागासलेले आहोत. अनेक ठिकाणी जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय का असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. मला नेहमी असं वाटतं की विज्ञानाचा आधार नसलेली जी श्रद्धा असते ती अंधश्रद्धा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर हे नग्न पूजा आणि मुलींचं शोषण, लिंगाधारित शोषण जे होते तो आपल्या संस्कृतीचा दुर्दैवानी भाग बनला आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण एकीकडे विज्ञान युगात असल्याचा आव आणतो आणि दुसरीकडे आपण अत्यंत मागासलेल्या विचारांसह अंधश्रद्धांचा बाजार जो मांडलेला आहे तो भयानक आहे असं मला वाटतं. आणि या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊन पोलिसांनी या मांत्रिकाविरुद्ध कडक कारवाई केलीच पाहिजे, पण त्यासोबतच त्या मुलीचं आणि त्यांच्या परिवारांना संरक्षण देण्याची योजना सुद्धा आखण्यात आली पाहिजे, कारण की समाजाचा पूर्ण नग्न पूजेच्या संदर्भातला दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि त्या परिवाराकडे त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना विशेष संरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या नावाची, त्यांच्या परिवाराच्या अस्तित्वाची गुप्तता ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. धन्यवाद असीम सरोदे या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. आपले प्रतिनिधी औरंगाबाद मधून आपल्या सोबत जोडलेले आहेत माधव सावरगावे. माधव, मी पुन्हा तुमच्याकडे येते. आता जी संपूर्ण घटना समोर आलेली आहे, नक्की त्या ठिकाणी काय घडत होतं आणि पोलिसांनी कशा प्रकारे हा संपूर्ण डाव, जी पूजा करण्याचा जो विधी होणार होता तो सगळा उधळून लावलेला आहे? तृप्ती, तेच सुरुवातीला आपण महाराष्ट्राला सांगूयात की नेमकं काय घडलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या रांजणगाव इथली ही धक्कादायक घटना आहे. आज संध्याकाळी पूजा होणार होती, त्या पूजेसाठी एक मुलगी येणार होती जी या मुलीला नग्न करून आणि तिला पुन्हा नरबळीच्या माध्यमातून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आज पोलिसांनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडलेला आहे. या प्रकरणी तिघांना आत्ता वडदबाजार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढची कारवाई सुरू आहे. धक्कादायक म्हणजे जो बाळू शिंदे नावाचा एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तींनी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये अनेक लोकांना लाखो रुपयाला अशा पद्धतीनं फसवलंय, जिथं गुप्तधन काढून देतो किंवा तुमच्या घरामध्ये जी शनी आहे ती तिला दूर करतो आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा करण्याचा जो डाव रचतो आणि खोटं बोलून पैसे लुटतो, हे सगळं समोर आलेलं आहे. त्याही व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. धक्कादायक म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे गेल्या आठवडाभरापासून सुरू होता, सगळ्या कुटुंबातल्या लोकांना माहित होतं. 74 एका वेळेस
पुन्हा दुसऱ्या वेळेस 74,000 रुपये असे जवळपास 1,48,000 रुपये सुरुवातीला देण्यात आले होते, त्यानंतर 20,000 रुपये देण्यात आले होते आणि त्यांच्या घरातली मुलगी पूजेला बसणार नव्हती म्हणून दुसऱ्या मुलीसाठी वेगळे पैसे बोलवण्यात आले होते आणि एक वेगळ्या गाडीसाठी सुद्धा पैसे मोजण्यात आले होते. अत्यंत धक्कादायक ही माहिती ज्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळाली त्यावेळेस त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा ट्रॅप त्यांनी रचलेला आहे आणि तो यशस्वी झालाय. आपल्या सोबत अनिसचे औरंगाबाद जिल्ह्याचे भोसले सर आहेत, शहाजी भोसले सर, त्यांनी हा सगळा डाव उधळून लावलेला आहे. सर, आज सगळ्यात मोठी कामगिरी, एकाचा जीव वाचला, अत्यंत क्लेशदायक अशी घटना तिथं होणार होती, त्या मुलीच्या नग्न करून तिची पूजा होणार होती, नेमकं हे तुम्हाला माहिती कशी कळाली? कारण आपण सर्वात प्रथम जय महाराष्ट्रवर ही माहिती सांगतोय, सगळ्यात मोठी बातमी ही महाराष्ट्रवर आपण देतोय. सर, सांगा आम्हाला की कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही ट्रॅप पोलिसांच्या लक्षात आणून दिलं आणि तुम्ही कशी कारवाई केली? आज एका म्हणजे राजगावमध्ये जो दिगंबर शिंदे आहेत, दिगंबर जाधव आहेत, त्यांच्या घरी एक पूजा होणार म्हणून मला माहीत पडलं. पूजेसाठी एका मुलीला आणलं जाणार होतं, तिला व्यवस्था करून तिची पूजा केली जाणार होती आणि कदाचित नरबळी पण दिला गेला असता, कारण पूजा ही केवळ गुप्त धनासाठी होणार होती आणि जिथं गुप्त धन काढण्याचा प्रयत्न येतो तिथं बऱ्याचदा नरबळी दिले जातात, बळी पण दिले जातात, कारण ज्यांच्याकडून पैसे घेतले जातात जर धन निघत नाही असं माहित असतं, कारण ते फसवे असतात, तर ते त्या व्यक्तीचा बळी पण देतात. त्यानंतर तुम्हाला पुढचा टप्पा कसा गाठला? माहीत पण तर माझे सहकारी जे बोरसे आहेत, बोरसे पाटील जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत पंडित बोरसे, त्यांना सोबत घेऊन मी फुलंबरीचं पोलीस स्टेशन गाठलं, पेयांशी चर्चा केली आणि त्यानंतर तिथले जे विजय जाधव पोलीस उपनिरीक्षक आहेत ते आणि त्यांची टीम ज्यामध्ये आसाराम आगळे आहेत, शेख इलाईस आहेत, ह्या टीमसह आम्ही ते गाव गाठलं. गेल्यानंतर रस्त्यात आम्हाला त्यांची गाडी चालली होती, गाडी पकडण्यात आली, त्यात दोघं जण बसले होते, जो मुस्लिम जो आहे त्याचं नाव आहे इमाम खान तो, आणि ज्याच्या घरामध्ये पूजा होणार होती दिगंबर, दोघं गाडीत होते, आम्ही गाडी रस्त्यात अडवली, त्यांना तिथून पुन्हा त्यांच्या घरी घेऊन गेलो आणि घरी हा जो मेन आरोपी जो म्हणतो तो बाळू गणपत शिंदे जो आहे का, जो गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करतो, घरीच बसला होता. तिथं कारवाई केल्यानंतर एक मोठा हंडा, हंड्यामध्ये माती भरलेली होती, ज्या हंड्यातून रात्री सोनं निघणार होतं असा त्याचा दावा आहे, त्याचबरोबर एक मोठी मूर्ती, चांदीची मूर्ती निघाली, त्या ठिकाणी एक नारळ होता, वेगवेगळ्या कुठल्या तरी काड्या होत्या, ज्या काड्याच्या माध्यमातून तो हा सगळा अंधश्रद्धेचा बाजार तिथं मांडणार होता आणि तो बाजार आज दुपारीच उठवलेला आहे. आपण पाहिलं की गेल्या 8 दिवसापासून 10 दिवसापासून राज्यामध्ये कशा पद्धतीने ATS CBIच्या कारवाया सुरू आहेत, त्याच्या मागचं कारण होतं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली होती, ज्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या तपासासाठी गेली 5 वर्ष इथं काम करत असताना पुन्हा या महाराष्ट्रामध्ये अशा धक्कादायक आणि क्लेशदायक घटना घडत आहेत आणि ती घटना ज्या पुरोगामी औरंगाबादमध्ये म्हटलं जातं, जिथं चळवळीचं सेंटर औरंगाबाद आहे, त्याच औरंगाबादमध्ये घडल्यामुळं सगळीकडे खळबळ पसरलेली आहे. तृप्ती, नक्कीच माधव, अशा प्रकारच्या घटना जेव्हा समोर येतात तेव्हा खरोखरच आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, आधुनिक महाराष्ट्रामध्ये, आधुनिक भारतात राहतोय का असा प्रश्न समोर उभा राहतो. त्यासोबतच महिलांकडे पाहण्याचा कलुषित दृष्टिकोन आजही बदललेला नाही असं देखील अधोरेखित होतो. या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद.